आयपीओ 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 कंपनी म्हणते आयपीओ घ्या आणि उद्धार करा, पण खरं काय होतं? आयपीओ घेतो आणि मसनात जातो, मग यावर सोल्युशन काय? करे तो करे क्या हे समजून घेण्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. कंपनी आहे स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि या कंपनीचा आयपीओ आता आपल्याला पाहायला मिळतोय. कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, कंपनी कशी आहे, इन डेप्थ मी सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट, मी या आयपीओला अप्लाय करणार आहे का हे सुद्धा मी सांगेन. पहिली गोष्ट, कंपनी काय करते, ही कंपनी इन्शुरन्स फील्डमध्ये काम करते, स्पेसिफिक हेल्थ इन्शुरन्समध्ये. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला या कंपनीचा मिळू शकतो. कंपनीची सुरुवात झाली 2006 स्क्रीनवर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. 2021 15.8% मार्केट शेअर या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळतो. कंपनी मेजरली फोकस करते रिटेल हेल्थमध्ये आणि ग्रुप हेल्थ सेगमेंटमध्ये सुद्धा काम करते, पण कमी. 89% जवळपास रिटेल हेल्थमध्ये काम करते आणि फक्त 10.7% कंपनीमध्ये जे कॉर्पोरेट्स असतात किंवा ग्रुप हेल्थ असतात त्यामध्ये काम करते. कंपनीचा मेजर डिस्ट्रीब्युशन किंवा कंपनीचा मेजर सेल हा त्याच्या एजंट थ्रू होतो. खूप जास्त एजंटचं नेटवर्क आहे, खूप जास्त हॉस्पिटलचं नेटवर्क आहे आणि सोबतच खूप मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ब्रांचेस पण आहेत. जर टोटल आकडा आपल्याला जर बघायचा झाला, डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क, ते म्हणजे इंडिव्हिज्युअल एजंट्स असतील किंवा कॉर्पोरेट एजंट्स असतील, यांचं जर नेटवर्क तुम्हाला बघायचं असेल तर 789 हेल्थ इन्शुरन्स ब्रांचेस आहेत 25 जिल्ह्यांमध्ये आणि 5 युनियन टेरिटरीज या भारत देशामध्ये या कंपनीच्या पाहायला मिळतात. कंपनीचं खूप मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलसोबत जाळं पसरलेलं आहे. 11,778 हॉस्पिटलसोबत यांचा टायअप आहे. जसं आपण नावी हेल्थ इन्शुरन्सचा बघितलं होता, 10,000 जास्त नेटवर्क आहे त्यांचं, अगदी याचप्रमाणे या कंपनीचं सुद्धा पाहायला मिळतं. खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे. ज्या सिटीमध्ये जाल त्या सिटीमध्ये हा हेल्थ इन्शुरन्स पाहायला मिळतो. आणि मेजर कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ काय आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. ही कंपनी लार्जेस्ट प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स सेगमेंटमध्ये काम करणारी कंपनी आहे. भारतामधील लार्जेस्ट नेटवर्क ऑफ डिस्ट्रीब्युटर इन द हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्री. खूप जास्त डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीच्या आहेत. त्याचबरोबर डायव्हर्सिफाय प्रोडक्ट्स आहेत, स्ट्रॉंग रिस्क मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डेमॉन्स्ट्रेटेड ट्रॅक रेकॉर्ड फॉर ओपनिंग अँड फायनान्शियल परफॉर्मन्स. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कंपनीचे प्रमोटर कोण, आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, का हसतोय ते सुद्धा तुम्हाला कळेल. सेफ कॉर्फ इन्व्हेस्टमेंट इंडिया LLP, वेस्ट ब्रिज AIF, राकेश झुंझुनवाला हे सुद्धा या कंपनीचे वन ऑफ द प्रमोटर्स आहेत. राकेश झुंझुनवाला असतील किंवा त्यांचे फॅमिली मेंबर, त्यांची वाईफ असेल, यांचा सुद्धा या कंपनीमध्ये मालकी हक्क आहे. ते या कंपनीचे प्रमोटर्स आहेत, त्यांच्या या कंपनीमध्ये शेअर्स आहेत. सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण राकेश झुंझुनवाला आहेत म्हटल्यानंतर शेअर्स काही झिरोपर्यंत पोहोचणार नाही, ऑब्व्हियस आहे. तो वर जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार, कारण लोकांना नाव महत्त्वाचं आहे, यांचे शेअर्स आहेत, हे प्रमोटर आहेत, यांची गुंतवणूक या स्टॉकमध्ये आहे, मग मी पण करणार, कारण स्टॉक वर जाणार हे लोकांचा संभ्रम आहे. आणि हे नाव फक्त बघून इन्व्हेस्ट करणारे पण अनेक लोकं आपल्याला पाहायला मिळतात. पण आपण थोडेच अंधभक्त आहोत, आपल्याला परफॉर्मन्स मॅटर करतो. कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नाही ना तर एकही रुपया आपण इन्व्हेस्ट करणार नाही, फुकट दिला तरी तो शेअर्स आपल्याला नको. फायनान्शियल कंडिशन आपल्याला थोडंसं कंपनीची बघायची आहे. 2019 जर आपण बघितलं, टोटल ॲसेट होते 16,426 मिलियन रुपीज, टोटल रिव्हेन्यू होता 2,262 आणि प्रॉफिटमध्ये कंपनी होती या क्वार्टरमध्ये 1,282 मिलियन रुपीजमध्ये आणि मार्च 2020 18,000 मिलियन, त्याचबरोबर टोटल रिव्हेन्यू 4,600 आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर पाहायला मिळाला 2680. पण 31 मार्च 2020 44,665 रुपयाचे ॲसेट पाहायला मिळतात आणि टोटल रिव्हेन्यू -9,077 रिव्हेन्यू मायनसमध्ये गेला. याचं काय कारण पुढे एक्सप्लेन करणारच आहे मी. आणि जो कंपनीचा लॉस झाला तो झाला 8,255 रुपयाचा. नेक्स्ट क्वार्टरमध्ये सप्टेंबरमध्ये जर बघितलं तर 21,000 मिलियनचे टोटल ॲसेट पाहायला मिळतात, रिव्हेन्यू आहे 3,343 आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 1,992 मिलियन. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2021 49 म्हणजे जवळपास 50,000 मिलियन रुपीजचा टोटल ॲसेट होते. रिव्हेन्यू मायनसमध्ये पाहायला मिळतो जवळपास 5,000 आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर मायनसमध्ये 3,800.
आता एक गोष्ट इकडे किक आहे, थोडंसं एक्सप्लेन करतोय. कोविड आला, कंपनी काय करते, हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. हेल्थ इन्शुरन्सची कन्सेप्ट काय, तुम्ही एक प्रीमियम पे करता, एक छोटीशी अमाऊंट पे करता, महिन्याला 1,000 रुपये, 2,000, 5,000, 10,000 जी काय असेल ती. पण जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं तेव्हा संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च ही कंपनी करते. आता 2020 आणि 2021 कशासाठी फेमस आहे, मोदी साहेबांसाठी नाही तर कोविडसाठी. ॲक्च्युली कोविड खूप जास्त होता, खूप लोक आजारी पडत होते, खूप जास्त केसेस होत्या, त्याचबरोबर डेंग्यूसुद्धा अलीकडे पाहायला मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या पॉलिसीज होत्या, त्या पॉलिसीज कंटिन्युअसली क्लेम टाकत होत्या, त्यामुळे खूप जास्त क्लेम्स आल्यामुळे कंपनी थोडीशी डाऊन जाऊ लागली, खाली जाऊ लागली. पण याच्या आधीचं काय, याच्या आधी पण फायनान्शियल रिपोर्ट एवढे स्ट्रॉंग नव्हते, बट कंपनी खूप चांगला परफॉर्म करते. कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सिंपल त्यांनी लिहिलेलं आहे इकडे की कॅपिटल बेससाठी आणि इनसॉल्वन्सी लेवलसाठी या फंडाचा वापर होणार आहे, विच इज नॉट इम्प्रेसिव्ह. कारण फंड आपण कशासाठी घेतो, IPO का लॉन्च करतो, काहीतरी मोठे टार्गेट असतात, मोठे विजन्स असतात, पण हे इकडे दिसत नाहीत. IPOची ओपनिंग डेट 30 नोव्हेंबर, म्हणजे आजच. तुम्ही कदाचित 30-1-2 कधीही बघत असाल. क्लोजिंग डेट आहे 2 डिसेंबर. इशू टाईप आहे बुक बिल्ड IPO इशू. IPOची प्राईस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 870 पासून 900 रुपयापर्यंत आपल्याला बिड करायची आहे. ही थोडीशी प्राईस मला कन्सर्निंग वाटते. जो IPO लॉन्च होतोय थोडासा महाग लॉन्च होतोय असं माझं मत आहे. जी गोष्ट मी सांगितली होती तुम्हाला पेटीएमच्या वेळी, सेम गोष्ट इकडे होणार असा माझा अंदाज आहे. IPO थोडासा खाली जाऊ शकतो. ऑलरेडी ट्रेंड निगेटिव्ह आहे, मार्केट कन्सिस्टंटली क्रॅश होत आहे आणि त्यामध्येच हा IPO आला आहे. थोडे दिवस आधी आला असता, महिन्याभरापूर्वी, तर मी बिनधास्तपणे सांगितलं असतं की थोडेफार होप्स आहेत, थोडे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. पण आत्ता माझ्या मनामध्ये डाऊट आहे, ते का हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. इश्यू साईज आहे 7,449 कोटी रुपये, जवळपास 7,250 कोटी रुपये आता कंपनी घेणार आहे. फ्रेश इश्यू आहे 2,000 कोटीचा. ऑफर फॉर सेल खूप मोठे इकडे बघू शकता, झोलमाल गोलमाल इकडे पाहायला मिळतो. 5,83,00,000 इक्विटी शेअर्स इथून सेल होणार आहेत किंवा प्रमोटर कडून जाणार आहेत आणि यासाठी 5,249 कोटी रुपये. 5,200 कोटी ऑफर फॉर सेल. ऑफर फॉर सेल म्हणजे काय, जे प्रमोटर्स असतात ते स्वतःचे शेअर्स विकतात तुम्हाला, मला, पब्लिकला. कारण 25% आपल्याला द्यायला हवं ना, 25% आपण मालक होणार असतो त्या कंपनीचे, त्यासाठी 25% आपल्याला मिळणार. बाकी जी अमाऊंट असेल किंवा बाकीचे जे शेअर्स असतील ती सगळी अमाऊंट आपण त्या प्रमोटरला देणार आणि प्रमोटर त्याचे शेअर्स आपल्याला देणार. सिंपल कन्सेप्ट आहे, त्यालाच म्हटलं जातं ऑफर फॉर सेल. जसं आपण बघितलं IPO डेट आहे 30 तारखेला, IPO क्लोज होणार 2 तारखेला. अलॉटमेंट डेट म्हणजेच तुम्हाला मिळणार IPO 7 तारखेला, अप्लाय केला 100% मिळणार, लक्षात ठेवा. इनिशिएशन ऑफ रिफंड्स 8 तारखेला होणार. तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हे सोनं येऊन पडणार 9 तारखेला आणि IPO लिस्टिंग डेट असेल 10 तारखेला. जर तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल, मिनिमम एक लॉट तर घ्यावाच लागतो ना, तो 16 शेअर्सचा असेल आणि ज्यामध्ये तुमची 14,400 रुपयाची गुंतवणूक होईल, मॅक्सिमम तुम्ही 13 लॉट घेऊ शकता, 208 शेअर्स तुम्हाला मिळणार, 1,87,200 रुपयाची यामध्ये गुंतवणूक होणार. या संपूर्ण IPO बद्दल माझं काय मत आहे, बिझनेस खूप स्ट्रॉंग आहे, चांगल्या प्रकारे कंपनी ग्रो झालेली आहे ऑलरेडी, खूप मोठं नेटवर्क आहे, सगळीकडे पसरलेली आहे, रेव्हेन्यू येतोय, बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे, प्रमोटर्स स्ट्रॉंग आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुमच्या डिस्ट्रीब्युटर्सना किंवा या एजंटना मॅनेज केलं जातं, खूप चांगल्या ऑफर्स ते प्रोव्हाइड करतात, खूप मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह वाईज ते या आपल्या डिस्ट्रीब्युटरना करतात, एजंटना करतात. स्टार हेल्थ इन्शुरन्स एक ब्रँड बनलेला आहे, त्यामुळे या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. पण काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडंसं हायर प्राईजला कंपनी आपला IPO घेऊन येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑलरेडी मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे, आहेत ते शेअर्स लोक विकायला लागले आहेत आणि आत्ता IPOमध्ये इन्व्हेस्ट करतील असं तुम्हाला वाटतं, बिलकुल नाही. खूप कमी लोक याच्यामध्ये अप्लाय करतील असा माझा प्रायमाफेसी अंदाज आहे. मग मी काय करणार, बाकी सगळ्यांचं सोडून द्या, मी 100% या IPOला अप्लाय करणार नाही. पण जर मत परिवर्तन होणार असेल तर मी 2 तारखेला तुम्हाला सांगेन आणि तेही कम्युनिटी पोस्टमध्ये मी ती पोस्ट टाकेन. 2 तारखेला पोस्ट बघायला विसरू नका. पण मिरॅकल होऊ शकतं, स्टॉक मार्केट आहे, काही होऊ शकतं. पहिला बघू आपण कोण अप्लाय करतात, किती अप्लाय करतात, कंडिशन्स काय क्रिएट होतात आणि त्यानंतर डिसिजन घेऊ. जरी IPOमध्ये सबस्क्रिप्शन जास्त झालं
तरी सुद्धा हा आयपीओ एक यू टर्न घेऊन पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस मला खूप जास्त वाटतात. ॲज लाईक पेटीएम, खूप मोठ्या प्रमाणात डाऊन होणार नाही, म्हणजे काय 50-40% खाली येईल असं बिलकुल होणार नाही, पण थोडंफार करेक्शन याच्यामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा तो यू टर्न घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करेल, मे बी आपण त्या यू टर्नचा फायदा घेऊ शकतो मे बी, पण फायनान्शियल्स एवढे स्ट्रॉंग मला वाटत नाहीत, कंपनी चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल दिसत नाही. आणि अजून इथून पुढे जर जास्त कोविड आला किंवा अजून काही आजार आले, जे की टीव्हीवर आपण बघतोय हा व्हेरियंट तो व्हेरियंट असला आणि तसला हे सगळं सुरू आहे या लोकांचं, जर खरंच तसं काही झालं तर अजून मोठा फटका या कंपनीला बसण्याची शक्यता आहे. क्लेम सेटलमेंट रेशो खूप कमी होत जाणार, 63-65% येऊन पोहोचला आहे, जो की 94-95% असायचा, ज्यामुळे लोक नवीन इन्शुरन्स बाय करताना थोडंसं कचवचणार. कारण जर तुमचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला नसेल तर तिकडे आपण इन्शुरन्स बाय करू का? बिलकुल नाही. सो दॅट सध्या मी तरी या आयपीओमध्ये अप्लाय करणार नाही. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवतोय. आयपीओ अप्लाय करण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक लागणार नाही, तर डिमॅट अकाउंट लागतं. आणि जर ते तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लवकरात लवकर डिमॅट अकाउंट ओपन करा. सोबतच माझे डेलीचे रिसर्च बघायचे असतील, मी कुठे ट्रेड करतो कसा करतो हे सगळं तुम्हाला एक डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर पाहायला मिळेल. इकडे दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. त्यामुळे नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.